श्री क्षेत्र नेवासा येथे कामिका एकादशी निमित्त लाखो भाविकांची मंदी आळी। आषाढी वद्य कामिका एकादशी निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पैसखांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत गर्दी केली। माऊलीच्या आषाढी वद्य कामिका एकादशी निमित्त गुरुवारी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख हबब शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सौ संगीता बर्डे, दत्तात्रय बर्डे आणि उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सौ शुभांगी पाटील यांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबाचे अभिषेक घालण्यात आले। दिवसभरामध्ये 4 ते 5 लाख भाविक आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दर्शन करून जातात। हा प्रतिवर्षाचा अनुभव आहे आणि प्रतिवर्षी वाढती संख्या या भाविकांची आहे। आज भाविक तर या ठिकाणी आलेच, परंतु या ठिकाणी महंत गुरुवर्य पूजनीय भास्कर गिरीजी महाराज, महंत पूजनीय सुनील गिरीजी महाराज, या तालुक्याचे आमदार आदरणीय आमदार बाळासाहेब मोरकुटे पाटील आणि इतर भक्तमंडळी या ठिकाणी सकाळी दर्शनाला येऊन गेली। भाविकांसाठी खिचडीची व्यवस्था या ठिकाणी भक्तपरिवाराने ठेवलेली आहे। तेव्हा या सगळ्या सेवा करणाऱ्या भाविकांचं मनापासून मी स्वागत करतो।